दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारानं वेग घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते अमित शाह यांनी आज दिल्ली छावणी इथं घरोघरी जाऊन प्रचार केला आणि भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केलं भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही दिल्लीत महाजनसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ग्रेटर कैलाश इथं मतदारांची भेट घेतली त्यानंतर ते संगम विहार आणि कालकाजी इथं एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज रोड शो केला तर दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज आपला जाहीरनामा प्रकाशित केला आहे निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी आरोपी विनय शर्मा याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळली आहे